नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला तर बघू शकता आपल्याकडे एक सॅमसंगचा ए थर्टी थ्री मोबाईल आहे जे की चार्जिंगला एरर येते ये आहे तर ए थर्टी थ्री ए फिफ्टी थ्री जे नवीन हँडसेट आहेत सॅमसंगमध्ये खूप सारे सी पी यू प्रॉब्लमचे आहेत की डेड होणे तर ऑलरेडी मी याचं सी पी यू रिवॉल्व केलेलं आहे मोबाईल ऑन केलेला आहे तर बघू शकता या ठिकाणी चार्जिंग आहे सीच्या बाजूला एक थर्मिस्टर आहे चार्जिंग थर्मिस्टर तर बऱ्याच वेळेस या थर्मिस्टरमध्ये आपला प्रॉब्लेम येऊ शकतो तर, तर हा जो प्रॉब्लेम निघालेला आहे त्याचं जे सबबोर्ड आहे चार्जिंगचं जे सबबोर्ड आहे त्या ठिकाणी आपलं एक छोटंसं जम्पर करावं लागेल तर बघू शकता लेफ्ट साईडला सहा नंबरची जी पिन आहे सहा नंबरच्या पिनला आपल्याला ग्राउंडसोबत जम्पर करायचं आहे तर बघू शकता हे जे सबबोर्ड आहे याला आपण रिपेअर करू आणि हा जो प्रॉब्लम आपला सॉल्व होतो का ते बघू तर बघू शकता या नंब या ठिकाणी आपला सहा नंबरची पिन आहे तर बघू शकता मित्रांनो ही जी आपली सहा नंबरची पिन आहे ह्या ठिकाणी हे जी जम्पर आहे या ठिकाणी ग्राउंड आहे ग्राउंडचं एक टेस्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जम्पर करायचं आहे जर या सोल्युशनने आपला मोबाईल रिपेअर नाही झाला तर सेकंड सोल्युशन जे आहे चार्जिंग आयसच्या बाजूचं जे थर्मिस्टर आहे त्या थर्मिस्टरला आपल्याला चेंज करायचं आहे किंवा रिमूव्ह केलं तरी चालतं आहे तर बघू आपला जे प्रॉब्लेम होता चार्जिंग एररचा जे की चार्जिंगला लावल्यानंतर आपल्याला टेम्परेचर हाय असा एरर होता ते आपला एरर निघाला का तर ज्या ठिकाणी आपण जम्पर केलेला आहे तिथं आपण ई वी ग्लू लावायचं आहे तर आपण थोडंसं ई वी ग्लू लावू आणि त्याला आपण व्यवस्थित ई व्ही ग्लूला सुकवून आपण चेक करू की आपला जो प्रॉब्लेम होता चार्जिंग एररचा तो चार्जिंग एरर आपला निघाला आहे का अशाच नवीन नवीन नवी फॉल्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आपण फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर फॉलो नक्की करा अशाच नवीन नवीन ट्रिक्ससाठी किंवा आपण जर मोबाईल रिपेरिंग शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि डिटेलमध्ये आपल्याला चीप लेवल मोबाईल रिपेरिंगची ट्रेनिंग पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या ट्रेनिंग सेंटरला भेट द्या आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करा आपला जो कोर्स असतो फक्त एक महिन्याचा कोर्स असतो जे की बेसिकपासून चीप लेवलपर्यंत ऑल डिटेल्स फुल कोर्स फक्त एक महिन्याचा कोर्स आपला जॉईन करू शकता आता जी नवीन बॅच आहे आपली नवीन बॅच नेक्स्ट बॅच जे आहे आपली पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे तर लवकरात लवकर जॉईन होऊ शकता तर बघू शकता जे की आपलं चार्जिंग टेम्परेचर एरर होतं ते सॉल्व झाले का आपण चेक करू तर बॅटरी पूर्ण डाऊन असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो तर बघू शकता जे आपलं पर्सेंटेज आहे वन पर्सेंट बॅटरी चार्ज होती व्हिडिओ न आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा असेच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू व्हेरी मच